माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो सा त्यानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचं उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलं डॉ अब्दुल कलाम यांनी देशाला विकसित देश बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज आपण जगातली पाचवी आर्थिक महासत्ता झालो आहोत असं नार्वेकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी कवयित्री निरजा यांनी सांस्कृतिक उभारणी आणि वाचन संस्कृती या विषयावर आपले विचार व्यक्त केले वाचन हे समाजाला सुसंस्कृत बनवतं त्यामुळे विविधांगी विषयांवर वाचन आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अनिल महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यात आज वाचन प्रेरणा महाविद्यालयांमध्ये डॉक्टर कलाम यांच्या जयंती साजरी करण्यात येत आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केलं पुढील पिढ्यांसाठी डॉक्टर कलाम यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवन प्रवासाला वळण देणारा ठरेल असा विश्वास सी डी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर यांनी व्यक्त केला